अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद दून में आप सभी का खैर मकदम है। बेलगाम शहर में जो कंज्यूमर कोर्ट यहाँ पर मौजूद था, उसे गुलबर्गा में शुरू किया गया, लिहाजा उसे लेकर काफ़ी गुस्सा बेलगाम शहर के वकील बार एसोसिएशन में देखा गया पूरे वकीलों की जानिब से। कल भी यहाँ पर बंद किया गया था, आज भी जो है पूरा चन्नम्मा सर्कल को बंद करके यहाँ की ट्रैफिक को रोक दिया गया था। यहाँ पर अनिल बेनके भी आए थे, उनका ये मुतालबा है कि जब यहाँ के कई सारे मिनिस्टर्स बेलगाम ज़िले के होने के बावजूद भी बेलगाम का कोर्ट जो है दूसरे अजला में दूसरे ज़िलों में शुरू किया जा रहा है, लिहाजा यहाँ पर फिर से कंज्यूमर कोर्ट को शुरू किया जाए, यही इनका मुतालबा है। अगर वो नहीं करते हैं तो बड़े पैमाने पर इस एहतजाज को जारी रखेंगे, लिहाजा इस एहतजाज को शनिचर तक उन्होंने शुरू करने का ऐलान किया हुआ है। अनिल बेनके जो यहाँ के एमएलए नॉर्थ हैं, उन्होंने भी ये वादा किया है कि जल्द से जल्द इस मसले को सुलझाएंगे और बेलगाम में जो बेंच कंज्यूमर कोर्ट का होना है यहाँ पर फिर से एक बार जारी किया जाएगा। उम्मीद करते हैं कि बेलगाम शहर के जो वकलाओं ने जिस तरह से एहतजाज किया है उनके एहतजाज को कामयाबी हासिल हो सकती है। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया, अल्लाह हाफिज़। सर, एक कलबुर्गी को तो दे दिया इजाज़त, फिर बेलगाम को ऐसा क्यों, जबकि यहाँ पर कई सारे मिनिस्टर्स हैं, कई सारे मंत्री हैं, कई सारे एम एल एज हैं, उसके बावजूद भी इसको रोकने की वजह क्या? रोका नहीं गया है। यहाँ क्या हुआ है, वो भी डिवीज़न है, यही भी डिवीज़न है। यहाँ से भी एक प्रपोजल गया था, गुलबर्गा से भी गया था। गुलबर्गा का कल क्या परसों सैंक्शन होके काम को लगे। यहाँ बिल्डिंग की समस्या थी, हम लोगों ने सुवर्ण सौध में इसको चलाओ करके लगाया था। अभी इसीलिए उमेश कत्ती के साथ, डिस्ट्रिक्ट मिनिस्टर कारजोल के साथ और आनंद मामनी सबके साथ बात हुई। अभी के परिस्थिति के अंदर सीएम के साथ बातचीत हो रही है। मुझे लगता है ये जगह का उतना ही प्रॉब्लम है, जगह ये सोमवार तक फाइनल हुआ तो थोड़े दिन के अंदर ये काम शुरू होता। नहीं, हुकूमत के लिए जगह तो बड़ा मसला नहीं था ना सर, फिर गुलबर्गा हो गया बेलगाम क्यों? नहीं, गुलबर्गा में सैंक्शन हो गया लेकिन उधर भी वही समस्या है जगह की। यहाँ हमारे लिए, हम कंज्यूमर फोरम यहाँ डिस्ट्रिक्ट ऑफिस के अंदर है, वहाँ का वो जगह चलता नहीं करने के बाद हम लोग सुवर्ण सौध में उसको चलाने के लिए कोशिश किए थे, उसका प्रपोजल भी गया था, लेकिन ये किसकी वजह से रुका है क्या मालूम नहीं। लेकिन कल हम लोग जाके सीएम को बात करके, यहाँ के जो डिस्ट्रिक्ट के एमएलए हैं, एक बार उनको सबको ले गया था मैं सीएम के पास, तो भी काम नहीं हुआ था। अभी और एक बार कल जाके उमेश कत्ती को सबको लेके सीएम के साथ बात करके ये मसला किसी भी हालत में सोमवार तक मैं पूरा मोकड़ा करके देता हूँ। बेलगाम के वकीलों की नाराजगी दूर करेंगे? दूर 100% करेंगे, 100%। नोड्रे, ना बेलगामी वकील संघदा मत बेलगाम जिले 14 बार असोसिएशन बरतव एलू कूड़ी ना ओम्मतदिंद याक स्ट्राइक मातावी ना पब्लिक त्रास को यार त्रास को अल ना स्ट्राइक स्वामी रिमूड मुख्यमंत्री अंत हेतक उमेश कत्तियवरे उत्तर कर्नाटक मुख्यमंत्री अंत हेतक मुख्यमंत्रीवरे कंज्यूमर स्टेट फोरम वह कैबिनेट मंत्री आगे ನಿನ್ನ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗಿನ ಕೆಲಸ ನೀ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎದಕ್ಕೆ ಇರ್ತೀಯಪ್ಪ ನೀನು? ನಿನ್ನ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೆ ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀನು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ? ನಿನ್ನ ಜಿಲ್ಲೆ ಬಿಟ್ಟು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಬೆಂಚ್, ಕಲಬುರಗಿ ಬೆಂಚ್ ಇವತ್ತು ಚಾಲು ಆಗ್ತದ ಅಂದ್ರೆ ಎದಕ್ಕೆ ಅದಿರಿ ನೀವು ಬೆಳಗಾವಿದಲ್ಲಿ? ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅನಾಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ರಾಜಕೀಯ ಸೌಂಡ್ ಇಲ್ಲ, ರಾಜಕೀಯ ಧ್ವನಿ ಇಲ್ಲ, ನೆರೆ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರಿಂದ ಕಲ್ಕೋರಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆದವರು ಎಲ್ಲರೂ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಒಂದೇ ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಇನ್ನು ಮೇಲತ್ತ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆದವರು ಹುಚ್ಚು ಜನ ಇಲ್ಲ, ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಇಲೆಕ್ಷನ್ದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀವಿ. ಈ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಭಾಳ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ದಯಮಾಡಿ ಈ ಸ್ಟೇಟ್ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಫೋರಮನ್ನು ಚಾಲು ಮಾಡದೆ ಹೋದ್ರೆ ಪ್ರತಿ ಒಬ್ಬ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಮನೆಯನ್ನು ಗೇರ ಹಾಕ್ತೇವೆ ಅಂತ ನಾ ಹೇಳಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ತಮ್ಮ ಜೋಡಿ ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಮಾಮನಿ ಸಾಹೇಬರ ಜೋಡಿನ ಮಾತಾಡಿದ್ದೇವೆ. ಅವರು ಈಗಾಗಲೇ ಸಿ ಎಮ್ ಚೇಂಬರ್ ಹೋಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಸಿ ಎಮ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ಗಮನಿಸ್ತಂದಾರ. ನಾಳೆ ನಾವು ಮುಂಜಾನೆ ಹೋಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಯಾರ್ಯಾರು ಶಾಸಕರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಿ ಎಮ್ ಭೇಟಾಗಿ ಇದಾಗ ಈಗಾಗಲೇ ಮಾಮನಿ ಸರ್ ಮತ್ತು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅಂದಮೇಲೆ ಸೋಮವಾರ ತನಕ ಇದ್ದ ಕೆಲಸವನ್ನು ಶುರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಇದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲೇ ಬಿಡಲಾರ್ದು ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾಳೆ ನಾ ಮುಂಜಾನೆ ಹೋಗಿ ಯಾವುದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಿ ಎಮ್ ಅವ್ರು ಭೇಟಾಗಿ ಯಾವ ಅವ್ರು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ ಸೋಮವಾರ ತನಕ ಇದ್ದ ಕೆಲಸ ಶುರು ಆಗಬೇಕಂತ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ನಾಳೆ ಮುಗಿಸಿ ಬರ್ತೀವಿ. ಯಾರ್ಯಾರು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಶಾಸಕರು ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಿ ಎಮ್ ಭೇಟಾಗ್ತೀವಿ.
ಬಾರ್ ಹೌಸಿಂದ ಯಾರು ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ, ಬೆಳಗಾವಿ ಡಿವಿಜನ್ ಯಾರ್ಯಾರು ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬರ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೂ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಿ ಎಂಗೆ ನಾ ಭೇಟಿ ಮಾಡಿಸಿ.